रसिकांना दोस्तांनो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आपली माणसं तोडून संपत्ती वाढणार असेल तर ती संपत्ती नसलेली बरी असते. संपत्तीच्या बळावर माणसं आपली होत नाहीत, पण माणसांच्या बळावर संपत्ती जोडता येत असते. दोस्तांनो, माणुसकी नसलेल्या श्रीमंताच्या जवळ कोणी थांबत नाही, पण आपल्या घासातला एक घास भुकेल्या माणसाला देणाऱ्याला लोक विसरत नाहीत. परस्परांची सुख दुःख वाटून घेऊन जगणारी माणसं ही नेहमी आनंदी असतात, मग ती श्रीमंती असोत किंवा गरीब. दोस्तांनो, जगण्याचा हेतू संपत्ती वाढवण्याबरोबर माणसंही जोडण्याचा असावा, आणि तेव्हाच जगण्याचा खरा आनंद मिळत असतोय, आणि तो आनंद मिळवता येत असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्या अडचणी कुणाला किती सांगाव्यात हे सुद्धा आपलं आपणच ठरवलं पाहिजे, कारण आपली अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनून जाते. कर्म हे फिरून येत असतं, जसं द्याल तसं ते मिळत असतं. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात. पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते हा बायकांचा चुकीचा समज आहे. आकर्षण आणि प्रेम या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत. नवरा बायकोचं प्रेम हे दाखवत फिरण्यासारखं नसतं, ते जगा वेगळंच असतंय, जिथं शब्दांची आणि कुणाच्या बरोबरीची अजिबात गरज नसते. वाकून नाती चांगली होतात तर थोडं झुकावं, पण पुन्हा पुन्हा झुकावं लागत असेल तर जरा थांबावं. वयामुळं माणूस म्हातारा होतोच असं नाही, जबाबदारी, लोकांचं टोमणं आणि जवळच्या लोकांचा आपल्यावर नसलेला विश्वास यामुळं माणूस थकून जातो. जेव्हा वेळ तुमच्या विरोधात असते तेव्हा लोक तुमच्या पाठीमागं तुम्हाला टोमणं मारायला लागत असतात, आणि तुमच्या समोर गोड बोलण्याचं नाटक करायला लागत असतात. अगोदर शिक्षण घ्या, पोटाचा प्रश्न सोडवा, आणि मग कार्यकर्ता बना, कारण उपाशी पोटी तयार झालेला कार्यकर्ता कालांतराने लाचार बनत असतो. दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवा, म्हणजे नाती जास्त टिकत असतात. आजकालचे नाती हे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून जास्त तुटलेले दिसतात. स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटला ते तुम्हाला कधीच नाहीच सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार, म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. आयुष्य न्याय करत नाही म्हणून अधर्माच्या वाटेवर चालण्याचा विचार हा आपलाच सर्वनाश उडावून घेण्याचा विचार असतो. बुद्धी ही कितीही बरोबर सल्ला देत असली तरी ती भावना समोर झुकत असते. बायको ती बायकोच असते, किती रागावली रोसली तरी प्रेमान आपल्याला जवळ तीच घेत असते.
मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. गरज ही सगळ्यांना पडत असते, पण फक्त वेळेचा खेळ असतो. पैसा माणसाला बोलायला भाग पाडतो आणि परिस्थिती त्याला ऐकायला भाग पाडते. पुत्राची पारख लग्नानंतर, कन्येची पारख तारुण्यात, पतीची पारख पत्नीच्या आजारपणात, पत्नीची पारख पतीच्या गरिबीत, भावाची पारख भांडणात, मित्राची पारख संकटात आणि अपत्याची पारख ही म्हातारपणात. लहानपणी जेव्हा कळायचं नाही तेव्हा आयुष्याचा खूप आनंद घ्यायचो, पण जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून आयुष्यच मजा घेतय. खोटं बोललं की पाप लागतं आणि खरं बोललं की मिरची. इतरांसाठी बदलण्यापेक्षा स्वतःसाठी बदललेलं हे केव्हाही चांगलं असतं. पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजे, तरच ते टिकतात, अन्यथा ती तुटतात. एक मुळापासून तर एक मनापासून. मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडे माणुसकीचा बॅलन्स पुरेसा असतो. अपमानाचा बदला कधी भांडू नाही, तर समोरच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. जेव्हा दुःखी असाल तेव्हा थोडं रडून मन मोकळं करून घ्या. चेहरा बघून दुःख ओळखणारे लोक राहिलेली नाहीत. ज्याचं मन चांगलं असतं त्याच्या आयुष्यात प्रेम शेवटपर्यंत नसत. मनुष्य किती गोरा असला तरी त्याची सावली नेहमी काळी असते. म्हणून अहंकार कधीच करू नका की सर्वांपेक्षा मी श्रेष्ठ आहे. प्रत्येक वेळी रागरा करायची गरज नसते, शांततेमधूनही नाराजी व्यक्त करता येते. आयुष्यात जिवलग मित्रांची साथ असणं आणि त्यांच्या सोबत फिरायला जाणं, मजा मस्ती करणं हे एक वेगळं स्वर्ग सुख असतं. पतीचा सन्मान तीच पत्नी करू शकते जिच्या माहेरी तिच्या वडिलांचा सन्मान होत असतो. त्रास काय असतो हे तोच व्यक्ती सांगू शकतो ज्यानं दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा स्वतःच्या मनातच मारून टाकलेल्या असतात आणि चेहऱ्यावर खोटा आनंद दाखवण्याचं नाटक केलेलं असतं. काही लोकांमध्ये जळकेपणा हा जन्मताच असतोय आणि तो मेल्याशिवाय तरी जात नाही. आणि अशी जळकी लोक आपल्याच वाट्याला आलेली असतात. पाण्यानं भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर किडे माशांना खातात. संधी सगळ्यांना मिळते, फक्त आपली वेळ येण्याची वाट बघा. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलेलं असतं. माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा होऊन जातो.